दरम्यान एक ब्रेकिंग बातमी आहे. संजय राऊत हे मातोश्रीकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते आहे. निकालासंदर्भात ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून चर्चा करणार असल्याचं देखील कळत आहे. संजय राऊत हे मातोश्रीकडे रवाना झालेत. निकालासंदर्भात ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शिवसेना आमदार अपात्रते संदर्भातला निकाल यायला आता अवघे 3 तास उरलेले आहेत आणि त्यामुळे आता घडामोडींना राजकीय हालचालींना वेग आल्याचं चित्र आपण पाहतो. एकीकडे निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचा विश्वास शिंदे गटाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील नुकतीच माध्यमांशी बोलताना त्या संदर्भातली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत हे मातोश्रीकडे रवाना झालेत. निकालासंदर्भात ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. संजय राऊतांनी देखील जर हा निकाल आमच्या विरोधात गेला, जर संविधानाच्या घटनेच्या विरोधात गेला, तर आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील वारंवार स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता अवघे 3 तास उरलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे आणि या निकालासंदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत हे मातोश्रीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. तर आजच्या अपात्रतेचा निर्णय दिल्लीत झालेला आहे. केवळ औपचारिकता बाकी आहे. आमदार अपात्रतेच्या निकालावरून संजय राऊतांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. तर निर्णय अमेरिकेत झाला असं राऊत म्हणतील असा पलटवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलेला आहे. मग तुम्हाला एवढी खात्री आहे का हे घटनाबाह्य सरकार टिकणार आहे, टिकवलं जाणार आहे म्हणून तुम्ही येत आहे? तुम्हाला निकाल माहित आहे का? याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना निर्णय माहिती आहे. निर्णय दिल्लीतून झालाय, फक्त ट्रायब्युनल त्याच्यावर शिक्का मारणार. आता उद्या संजय राऊत बोलतील अमेरिकेतनं आणलंय, लंडन वरनं आणलंय, त्यांच्या बोलण्याला काय अर्थ असतं का? अशाला त्यांच्या कॉमेंट्सना उत्तर देऊन उगीच त्यांना जी स्वस्त पब्लिसिटी हवी आहे त्यात वाव देण्यासारखं आहे. त्यामुळे संजय राऊत सारख्या लोकांना बेस्ट इग्नोर्ड. एकीकडे सगळ्यांचं निकालाकडे लक्ष लागलेलं आहे.